नेहमी मी म्हणते की बॅरिस्टर नाटकातली मावशीबाई ही कॅरेक्टर माझ्या ॲक्टर म्हणून गुरुस्थानी आहे, की जी मी किती करत राहिले तरी ती संपतच नाही इतकं ती सांगत राहते. त्यामुळे आज 2011-12 सुद्धा मला तेव्हा मला कळतंय की 96 मी जे केलं त्याच्यापेक्षा आता मावशी मला थोडीशी अधिक कळली आहे, की थोडी मी तिच्याशी जास्त माझी मैत्री झाली आहे वगैरे. तर त्यामुळे हे माझं भाग्य आहे की अशी कॅरेक्टर मला पुन्हा पुन्हा करायला मिळणं. आणि त्यामुळे तेव्हा होतं दडपण, पण आता यावेळेला जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा तो एक अधिक त्याचा शोध घ्यायचा. आता माझ्या मगाशी जे अभिनयाची शस्त्रसामग्रीबद्दल विक्रमजी बोलत होते, तर आत्तापर्यंत माझं जे ज्ञान कलाकार म्हणून मला मिळालेलं आहे ते सगळं ह्याच्यात मी कसं चांगल्या तऱ्हेने आणखीन वापरू शकेन आणि त्या मावशीला अधिक चांगली साकार कशी करू शकेन हे एक चॅन. कारण नटाजवळ नुसतं ज्ञान आणि सगळी कसबं असून उपयोग होत नाही, ते ॲप्लाय करण्यासाठी त्याला काहीतरी मिळावं लागतं काम करायला. त्यामुळे ही संधी मला मिळाली याचं मला खूप छान. विक्रमजी एक सहकलाकार म्हणून आणि एक दिग्दर्शक म्हणून काय तुम्हाला फरक जाणवला? मी अगदी स्पष्ट विचारतो, दिग्दर्शक म्हणून फार तापट होते का? नाही, अजिबातच नाही. त्यांच्या इतका पेशन्स असलेला दिग्दर्शक खरंच मी पाहिलेला नाही. याचं कारण म्हणजे बॅरिस्टरसारखं अतिशय कठीण नाटक ते ज्या पद्धतीने सगळ्या बारकाव्यानिशी त्यांनी, कारण त्यांच्या मी 2 ते 3 वेळेला इनफॅक्ट रिहर्सलच्या प्रोसेसमधनं मी गेले. मी म्हटलं तसं की 96 साली 2006 साली CD-साठीसुद्धा आम्ही व्यवस्थित तालमी केल्या होत्या आणि आत्ताच्या यावेळेला. तर एकच गोष्ट अनेक वेळेला अतिशय शांतपणे आणि त्या न समजली नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगून अशा पद्धतीने ते करतात की जे खरोखरच दिग्दर्शक म्हणून, म्हणजे एखाद्याला जर काम करायचं असेल नटांबरोबर की ज्यांना म्हणजे इतरत्र अशी एवढी मेहनत कोणाला घ्यायला आज वेळ नसतो आजच्या काळामध्ये, की एवढं बेसिक्सपासून समजून सांगून आणि हे का करायचं कशासाठी करायचं आणि त्यातले जे काय म्हणतात अर्थपूर्ण विराम असतात ते कशासाठी, त्याच्या म्हणजे नुसता पॉज जाणं गोष्ट वेगळी आणि त्या पॉजला अर्थ प्राप्त करून देणं ही जी सगळी ताकद असते कलाकाराचं प्रतिभा किंवा ताकद ही 2 वाक्यांच्या मधलं तो काय भरतो याच्यात असते. वाक्य तर लेखकाने लिहून दिलेली असतात, ती कशी म्हणायची हे दिग्दर्शकाने सांगितलेलं असतं. त्या 2 वाक्यांच्या मधून तो कॅरेक्टरचा अधिक अधिक अर्थ कसा काढतो याच्यावरच तर कलाकाराची ताकद अवलंबून असते. ती शोधणं ते ह्याच्यासाठी त्यांची खूपच कलाकाराला मदत होते. आणि फक्त माझा एक छोटासा हे आहे की दिग्दर्शक म्हणून ते बरेचदा स्वतः करून दाखवतात, ज्याच्यामुळे असं होतं कलाकाराला की ते इतकं अप्रतिम करतात की त्यांनी अरे हे नाही म्हणजे मला कळतंय पण हे नाही मला जमणार असं कधी कधी कलाकाराचं होतं. ती एक माझी छोटी तक्रार आहे याच्यावरती. शी इज ॲब्सोल्युटली राईट. हे मी म्हणजे 1 लाख गोष्टी मी माझ्या गुरुकडून शिकलो, ही गोष्ट मी अजून शिकलो नाही. म्हणजे माझ्यामध्ये एक काहीतरी कमतरता आहे दिग्दर्शक म्हणून, की माझी गुरु कधीही 35-37 वर्षामध्ये खुर्चीमधून न उठता तिने आमच्याकडून हे करून घेतलेलं आहे जे मला अजून जमलेलं नाही. परंतु मला आपलं असंच वाटत राहतं की आता कसं सांगू एवढ्या विविध पद्धतीने सांगितलं रागवायचं नाही, कारण रागून उपयोग 11वीचं गणित 5वीतल्या मुलाला सांगणं आणि ते त्याने लगेच सोडवणं हे शक्यच नाही आहे. पण मग काय करावं, मग एकदा करून दाखवावं. तर ते मला स्वतःला सुद्धा मान्य नाही, पण मला लेट गो मला नाही चालत, लेट गो मला चालत नाही. आणखीन माझा एक दोष आहे तो मला माहिती आहे, म्हणजे हा आता इलाने सांगितला तो की ते मला करून दाखवावं लागतं आणि ते मी करून दाखवतो. दुसरा माझा दोष असा आहे की मी एक अस्वस्थ आत्मा आहे. आय एम अ व्हेरी रेसलेस मॅन ॲज अ डिरेक्टर, ॲज अन ॲक्टर, व्हेरी रेसलेस. मी शांतचित्त कधीच नसतो तशा या अर्थात, की आता एवढे आमचे 35 प्रयोग झाले ह्या आत्ताच्या नटसंजन
अजूनही मी पहिल्या वाक्यापासून नाटक संपेपर्यंत एक माझा स्वतःचा जो काही भाग आता आहे हल्ली मी काम करायला लागलो तर माझं सगळीकडून पहारे चालू असतात विच इज रॉंग ॲक्च्युअली विच इज रॉंग पण मला जराशीसुद्धा चूक मला चालत नाही जराशीसुद्धा चूक बरं असं नाही आहे की मी ते समजावून दिलेलं नाही आहे पण जर माणसं विसरत असतील तर मग मला त्याचा त्रास होतो ते विसरता नाही का मग ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत तिकडे जर दुर्लक्ष व्हायला लागलं तर माझं ह्या दिनमधून त्या दिनमध्ये त्या दिन मग आय म्हणतो की हो तुम्ही नका हो तिकडे उभे तर ते मला कळतं की ही माझी चूक आहे त्याच्यामुळे दडपण येतं परंतु काय होतं की एकदा तुम्ही एक चूक जी आहे ना ती कंटिन्यू केली ना की तेच बरोबर आहे असं होतं आणि मग शेवटी काय होतं की अच्छा हे सांगितलं काय विक्रमजींनी असं नाही होतं ना मी सांगितलेलं आहे ते त्याच्यात तुम्ही आणखीन नवीन शोधा त्याला धक्का न लावता पण ते सांगितलेलं जे ते तुम्ही विसरायला लागलात की मी माझ्या आतून सगळ्या पहारे करायच्या पेहरा असतात तशा रात्री गुरखा फिरतो तसं माझं इकडून तिकडे सगळे असं तळफळ तळफळ चालू असते की ते बरोबर झालं पाहिजे विच इज रॉंग पण आय कान्ट हेल्प मला त्याच्यातून बाहेर पडायचं एकदा असं असतं ना कित्येक वेळेला की हे नाटक हे पाठ करा हां इकडून तिकडे जा तिकडून तिकडे जा हां पहिला अंक दुसरा अंक थँक्यू व्हेरी मच जा माझं तसं नाही आहे मी सांगितलेलं ते बरोबर झालं पाहिजेत म्हणजे पाहिजेच पण मग आता असं वाटायला लागतं की आता आपण सांगितलं ना त्यांना आता ते आणि त्यांचं नशीब त्यांनी आता ठरवावं पुढे काय करायचं पण हा माझे दोन दोष मागणी मोठे दोष आहेत की मी अस्वस्थ हा माणूस आहे फार व्हेरी रेस्टलेस ऍक्टर अँड डायरेक्टर शैलेश तुझा अनुभव काय बॅरिस्टरची नाही हा दिग्दर्शन नाटक याच्यापुरता झाला पण बॅरिस्टरसारखं नाटक नटसम्राटसारखं नाटक हे नाटकाचा पडदा पडल्यानंतर सुद्धा तुम्हाला कॅरेक्टर सोडत नाही म्हणजे ॲज ॲन ॲक्टर आपल्याला माहिती असतं की यू हॅव टू कम आउट मग त्या सगळ्या थिअरी तुम्ही तिराहीत म्हणून तिकडे बघितलं पाहिजे वगैरे हे सगळं जरी खरं असलं तरी निदान सुरुवातीचा काही काळ तो ती भूमिका आपल्याला पछाडून ठेवते आणि ती जितकी पछाडते तितकं मग ते इम्प्रूव्ह होत जातं इम्प्रोवाइज नाही इम्प्रूव्ह होत जातं तर बॅरिस्टरचं काम करताना तुझा ॲक्टर म्हणून अनुभव काय हाऊ एक म्हणजे हाऊ टेन्स वॉज इट नाही ताण तणाव किती होता नाही नाही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ताणतणाव टेन्स वगैरे बिलकुल नव्हता ही अत्यंत आनंददायक मी तर म्हणेन की ज्या क्षणी मी बॅरिस्टर करण्याचं नक्की झालं आणि हे मला उमजलं आणि मला ते कळायलाच वेळ लागला आधी मगाशी ते मी आवाक झालो रिॲक्ट नाही होऊ शकलो मग एकदा काही काळानंतर जेव्हा ठरलं की अच्छा कारण मी अंधाराच्या पारंब्या वाचलं होतं बॅरिस्टर वाचलं होतं लहानपणी बॅरिस्टर बघितलंही होतं पण तेव्हा विक्रम काका माझ्या स्मरणात नव्हतेच मला बॅरिस्टरमधले फक्त बाबाच आठवत होते म्हणजे तात्याचंच कॅरेक्टर आठवण मी घाबरलो होतो एवढा लहान होतो मी तेव्हा मला विक्रम काकांचं काम आठवतसुद्धा नव्हतं काही म्हणजे लहानपणाच्या काही अशा आठवणी असतात ना तेवढंच होतं पण नाटक काय आहे याचा साधारण अंदाज होता मला साधारण फारच साधारण असा अंदाज होता पण ते करायचं असं ठरल्यानंतर ना मला पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये दोन तीन गोष्टींवर विश्वास बसला पहिली गोष्ट आपण जे काही मागत असतो कधी कधी ते आपल्यालाच कळत नसतं ज्या काय कुणाकडनं आपण मागत असतो आणि ते कधीतरी असं अचानक अनावधानानं आपल्याला माहीत नसताना नकळत ते एकदम येऊन समोर उभं राहतं असंच काहीतरी झालं त्यामुळे मी रिॲक्ट नाही होऊ शकलो सुरुवातीला पण त्यानंतरचा काळ दुसऱ्या ज्या गोष्टीवर विश्वास बसला ती गोष्ट मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये असण्याचा जो आनंद आहे ना तो इतका अपरिमित आहे मी त्यावेळेला इतका बिझी होतो माझ्या दोन हिंदी सिरियल्स मेन लीड असलेल्या चालू होत्या मी मरेस्तोवर काम करत होतो दिवस आणि रात्र मी सलग काम करत होतो सकाळी 7 वाजता हे गृहस्थ रिहर्सल हॉलला हजर असायचे सगळे लोक हजर असायचे आम्ही सकाळी 7 ते 10 रिहर्सल करायचो 10 वाजता मी निघून कर्जतला जायचो शूटिंगला मुंबईहून 80 किलोमीटर तिथे जाऊन दिवसभर शूटिंग करायचो तिकडनं निघायचो मुंबईला दुसऱ्या पलीकडच्या उपनगरामध्ये मीरा रोडला यायचो तिथे रात्रभर काम करायचो सकाळी घरी जायचो आंघोळ करायचो 7 वाजता रिहर्सलला हजर
हे सगळं मी करू शकलो कारण मला असं जाणवलं की हे जे आहे इट्स अ प्लेजर विच आय ऑलवेज वॉन्टेड हे मला कधीच मिळालं नव्हतं. आणि ती तासाची ती जी तालीम असायची ज्याच्यामध्ये मला विश्रांती नसायची कारण मॅक्झिमम सीन्स माझे मी तिथे उभत म्हणजे त्याला रिलॅक्सेशनला वावच नाही. पण तुम्ही ज्या अर्थाने म्हणताय त्या अर्थाने ताणतणाव किंवा टेन्शन असं नव्हतं. टेन्शन असंच म्हणजे मगाशी यांनी सांगताना सांगितलं त्याप्रमाणे तालमीच्या वेळेला ते जे करून दाखवतात आता मला दुसरा पर्यायच नव्हता. म्हणजे हे समजून घेणं हे मी माझं माझ्या आकलेली समजून घेणं हा हे शक्य नव्हतं आणि ते त्यांनाही जाणवत होतं. त्यामुळे त्यांनी ते मला काही करून दाखवायचे गोष्टी आणि ते दाखवल्यानंतर आमच्याबरोबर काम करणारे जे दोघं सुजाता जोशी आणि अद्वैत दादरकर हे जे आहेत हे दोघं जणं त्यांचा तो सीन करून किंवा तो जे काही चंक असेल तो करून संपला की ते त्यांच्याकडे बघायचे नाहीत ते माझ्या चेहऱ्याकडे बघत असायचे आणि हसून हसून लोळायचे इतका माझा चेहरा असा आईला हे सॉलिड आहे हे खूप छान आहे पण आता मी करायचं आहे या अशा प्रकारचं हे यायचं. पण एक नक्की होतं मला कुठेतरी ना एक ना अजून एक गोष्ट जाणवली होती ती की एक वेळ असते ती एक वेळ असते ज्या वेळेला सगळ्या गोष्टी मस्तच होत असतात. म्हणजे माझी बाकीची कामं चांगली चालू होती उत्तम चालू होती मी एवढं काम करून सलग 15-15 दिवस अशा प्रकारे काम करून मी बिलकुल दमत नव्हतो मला कसलाही त्रास होत नव्हता. तेव्हा मला जाणवलं की आपल्यामध्ये खूप ऊर्जा असते आपण ती प्रॉपरली वापरतच नाही. हां पण ती वापरण्याकरता अशी जर साधनं आणि अशी कारणं मिळाली तर कारण माझ्याकरता बॅरिस्टरच्या तालमीला जाणं हा एक रिक्रिएशन होतं माझ्यासाठी आणि त्यातनं केवढं मला मिळत होतं. म्हणजे मी ड्राईव्ह करताना मी लांब प्रवास करताना माझ्या डोक्यात दुसरं काही नसायचं. हे मला केव्हा जाणवलं जेव्हा बॅरिस्टर नाटकाचे प्रयोग संपले आमचे पहिले 25 प्रयोग आमचे संपले आणि त्याच्यानंतर मी शूटिंगला गेलो आणि लवकर पॅकअप झालं माझं आणि मला जाणवलं आणि मला ना असं अस्वस्थ होईल काहीतरी आता प्रयोग होणार नाही हे माहीत होतं. मला काय कळलं मी घरी फोन केला काय मला काहीतरी होतं आहे बायको म्हणाली काय होतं आहे रे. मग माझ्या लक्षात आलं की इतके दिवस 2-3 महिने ऑन द बॅक ऑफ माय माइंड कुठेतरी सतत ते होतं. पहिल्यांदा अशी संध्याकाळ आली होती की अरे आता पुढचा विचार नाही असं मला वाटलं होतं तेवढ्या संध्याकाळपर्यंत. तसं झालं नाही त्यामुळे पुन्हा आम्ही मेहनत करून पुन्हा बॅरिस्टरला सुरुवात केली कारण त्याच्याशिवाय राहावे ना. सांगण्याचा मुद्दा असा होता माझा की ही जी प्रोसेस हे जे सगळं शिक्षण तेव्हा सुरू केलं आम्ही जे आजही चालूच आहे म्हणजे त्याला काही पर्यायच नाही आहे आता. कारण आत्ता मला इतके किती सगळे मिळून 50-60 प्रयोग केल्यानंतर असं जाणवायला लागले की अरे 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 आत्ता मला दिसतं आहे बरं का काहीतरी दिसतं आहे आता. बरं ते दिसतं आहे असं म्हटलं तर दुसरी गोष्ट जी कळलेली असते ती हातातनं प्रयोगात सुटते आहे हे जाणवते. त्यामुळे आता अशी प्रोसेस आहे की ह्या सगळ्यात महत्त्वाचा काळ आहे माझ्यासाठी की ज्या वेळेला मला काकांनी इतकं म्हणजे अक्षरशः इतकं जीव लावून त्यांनी आम्हाला शिकवलं आहे इतकं आणि तो म्हणजे धबधबा आहे ते सुरू झाले ना की ते इतकं सांगतात ना ते झेलणं आम्हाला कठीण आहे पण ते आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे हे करण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही सगळेच. आणि ते जे सांगतील त्यातला त्यांना प्रत्येक प्रयोगाला राग येईल असं आम्ही काहीतरी करतोच तो भाग वेगळा पण काहीतरी होतंच आमच्या हातून. पण तरी आम्ही शक्य तितक्या प्रामाणिकपणे ते जे सांगितलं आहे ते इम्प्लिमेंट करण्याचा आणि ते इम्प्लिमेंट करता करता अनेक गोष्टी कळत आहेत. असं होतं काही वेळेला की आता त्यांनी सांगितलं ना बरं तसं करूया ते 25 प्रयोग 27-28-50 प्रयोग केल्यानंतर कळतं की अरे यासाठी सांगितलं होतं हे मला करताना कळलं. म्हणजे हे जे काही अनुभव आहेत ना हे सगळे इतके आनंददायी आहेत आणि हॅपनिंग बॅरिस्टर हा माझ्यासाठी आयुष्यातला आत्तापर्यंतचा 45 वर्षाच्या आयुष्यातला सगळ्यात 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 चांगला काळ आहे. वा वा एक दिग्दर्शक म्हणून सिनेमा क्षेत्रामध्ये पाऊल टाकून एक अप्रतिम सिनेमा आपल्याला दिलेला आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं सविस्तर ऐकूया पुढच्या भागामध्ये.